तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या जे कांद्याची पात आहे किंवा कांदा आहे तर तो असा आकडा तिकडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडतो की आपल्या कांद्यावरती कोणत्या बुरशीचा तिथं वाढ झालेली आहे किंवा आपल्या कांद्यावरती कोणत्या रोगाची तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. मित्रांनो, हे रोग नाही आहे किंवा ही बुरशीजन्य वाढ नाही आहे, आपल्या कांद्या पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मुख्यतः जी रस शोषण करणारी कीड आहे तर तो आपला थ्रिप्स असतो. मित्रांनो, कांद्या पिकावरती थ्रिप्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही कारण तो पूर्णपणे कांद्याच्या गाभ्यामध्ये गेलेला असतो. आपल्याला पूर्णपणे कांद्याचा जो गाभा आहे तर त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. तुम्ही साईडला फोटोमध्ये पाहू शकता की कांद्याच्या गाभ्यामध्ये कशाप्रकारे रस शोषण करणाऱ्या किडीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो. मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न पडतो तर तो म्हणजे आपल्या कांद्यावरची जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल तर आपण एकंदरीत आपल्या कांद्याची पात वगैरे चांगल्या प्रकारे सरळ होण्यासाठी 100% थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या फवारण्या घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये एक कीटकनाशक वापरायचं आहे, एक टॉनिक वापरायचं आहे आणि एक बुरशीनाशक वापरायचं आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 25 ते 30 दिवसाच्या आसपास आपल्या कांद्यावरती याच जे थ्रिप्स आहे याचा जास्तीत जास्त तिथं प्रादुर्भाव झालेला असतो. मित्रांनो, आपण थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या फवारणी घेऊ शकतो किंवा कोणकोणत्या प्रकारची कीटकनाशक वापरू शकतो. मित्रांनो, मी एक टॉनिक सांगणार आहे, एक बुरशीनाशक सांगणार आहे आणि एक त्याच्यासोबत कीटकनाशक जे की थ्रिप्सवरती 100% नियंत्रण करून देणार आहे. मित्रांनो, आपण जर विचार केला थ्रिप्सवरती आपल्याला 100% नियंत्रण मिळवून देणारे काही प्रोडक्ट आहेत, त्याच्यामध्ये मी त्या प्रोडक्टचा उल्लेख करतो जेणेकरून तुम्ही एक कोणतंही एक कीटकनाशक वापरा. चला तर कीटकनाशकं अगोदर बघूया. मित्रांनो, सगळ्यात चांगलं कीटकनाशक जे थ्रिप्सवरती 100% नियंत्रण मिळवून देतं तर ते बायर कंपनीचं जंप. मित्रांनो, तुमच्या कांद्यावरती खूप जास्त प्रमाणात जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही बायर कंपनीचं जंप ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 80% हा घटक असलेलं तुम्ही कीटकनाशक वापरू शकता. मित्रांनो, प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 3 ते 4 ग्रॅम तुम्ही जंप या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता. त्याच्यानंतर पुढचा एक प्रोडक्ट येतो, तो पण खूप नामांकित आहे ज्याचा 100% थ्रिप्सवरती आपल्याला नियंत्रण पाहायला मिळतं. मित्रांनो, जे की आपल्याला जे घारडा केमिकल कंपनीचं पोलीस ज्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% हा घटक असलेलं तुम्ही बायर कंपनीचं लॅसेंटा देखील वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे घारडा केमिकल कंपनीचं पोलीस या कीटकनाशकाचा देखील फवारणीमध्ये वापर करू शकता. मित्रांनो, प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 7 ते 8 ग्रॅम पोलीस किंवा लॅसेंटा या कीटकनाशकाचा वापर करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर येतं बायर कंपनीचं पोलीस, आपलं सॉरी बायर कंपनीचं रिएजंट ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 5% हा घटक आहे. मित्रांनो, या कीटकनाशकाचा देखील तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. त्याच्यानंतर पुढचं प्रोडक्ट येतं शेतकरी मित्रांनो, सिजंटा कंपनीचं आलिका ज्याच्यामध्ये थायमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक आहे. या कीटकनाशकाचा तुम्ही प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 मिली फवारणीमध्ये वापर करू शकता. मित्रांनो, मी जे सदर 4 ते 5 प्रोडक्ट सांगितले यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथं थ्रिप्स नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राहिला शेतकरी मित्रांनो, आपण कोणतं टॉनिक वापरू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक 4 ते 5 प्रकारचे टॉनिक सांगतो, त्या टॉनिकपैकी तुम्ही कोणतंही एक टॉनिक वापरा. सर्वात चांगलं टॉनिक सांगतो ज्याच्यामध्ये PI इंडस्ट्रीचं बायोविटा X या टॉनिकचा तुम्ही प्रति फवारणीमध्ये किंवा या कीटकनाशकासोबत मिक्स करून वापर करू शकता. त्याच्यानंतर इफको कंपनीचं सागरिका, या सागरिकाचा देखील वापर करू शकता. मित्रांनो, दोन्ही टॉनिकमध्ये 100% समुद्री शेवाळ आहेत जे की आपल्या कांद्याच्या पांढऱ्या मुळाचा आणि त्याच्यासोबतच आपल्या कांद्याच्या पातीमध्ये हरितद्रव्य वाढवण्याचा तर तिथं मदत करणार आहे आणि एकंदरीत आपली कांदा तिथं कांद्याची पात वाकडी झालेली असेल तर सरळ होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, टाटा कंपनीचं टाटा बहार या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून एंडोफिल कंपनीचं एंडोलायझर हे लिक्विड हे एक टॉनिक आलेलं आहे, तर या टॉनिकचा देखील तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फनटॅक प्लस हे एक टॉनिक आलेलं आहे, तर ह्या टॉनिकचा देखील तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. मित्रांनो, एक टॉनिक झालं, एक कीटकनाशक झालं, आता प्रश्न राहिला तिसरा बुरशीनाशकाचा.
बुरशीनाशकामध्ये आपण एंडोफिल कंपनीचं अवतार या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकतो, किंवा शेतकरी मित्रांनो जे UPL कंपनीचं साप या बुरशीनाशकाचं देखील तिथे फवारणीमध्ये वापर करू शकतो, किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं अँथ्रॅकॉल प्लस त्याच्यासोबत बायर कंपनीचं जे फॉलिक्युलर ज्याच्यामध्ये ट्युबिकोनोझॉल हा घटक आहे तर या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही एकत्र करून फवारणीमध्ये वापर करू शकता, किंवा आदामा कंपनीचं कस्टोडिया किंवा सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप या वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही एका बुरशीनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता। तर निश्चितच शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक टॉनिक अशी चांगल्या प्रकारे कांद्यावरती फवारणी करा। निश्चितच तुमच्या कांद्या पिकावरील जर कांद्याची पात वाकडी तिकडी झालेली असेल 100% कांद्याची पात सरळ होण्यासाठी मदत होणार आहे। तर निश्चितच अशा प्रकारे एकंदरीत तुम्हाला कांद्या पिकावरील 100% काहीतरी चांगली माहिती भेटली असेल। जर माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील तिथं फायदा होईल। तर धन्यवाद।